मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. आज सणासुदीचे दिवस आणि आपल्या वजनाचं नियंत्रण या गोष्टीवरती बोलणार आहे. कारण आता तुम्हाला जसं गौरी गणपती होतात तेव्हा जे आपण गोड खायला सुरुवात होते, त्याच्यानंतर नवरात्र, नवरात्राच्या नंतर दिवाळी, आणि अर्थात दिवाळी म्हटलं की फराळ. फराळ म्हटलं की काय आलं, भरपूर तळलेलं, चमचमीत, बरेच दिवस करून ठेवलेलं, विकतचं, स्वीट्स, मिठाया, भरपूर गोड पदार्थ, काही वेळेला डाळड्याचेही पदार्थ, असं आपण सगळं खात असतो. मग तुम्हीच मला सांगा की जेव्हा तुम्ही एवढं सगळं असं खाता, कारण कसं आपण आपल्या घरामध्ये समजा जे काही फ्रेश करू त्यांना आपल्याला त्रास नक्की नाही होणार, कारण की ते चांगलं आपण तेलात तळलेलं असतं, डाळडा आपण वापरलेला नसतो. परंतु एखाद दुसरा पदार्थ तरी आपल्याला करायचा कंटाळा येतो आणि आपण बाहेरचे आणतो आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुपाऐवजी डाळडाच वापरलेला असतो. आपल्या घरातले सुद्धा लाडू वगैरे जे आहेत ते आपण साखर घालूनच करतो, म्हणजे अति गोड पदार्थ. त्याचप्रमाणे आता इतकी वर्ष काय व्हायचं, बाहेरचे आपण स्वीट्स भरपूर आणायचो आणि स्वीट्स खायचो, निरनिराळ्या प्रकारच्या मिठाया आणून खायचो. परंतु यावर्षी काय आपण ते करणार नाही आहे, बाहेरचं काही आपण विकतचं आणणारच नाही आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. परंतु घरात म्हटलं तरी तुम्ही तळलेलं, तुपकट आणि भरपूर गोड आहे ते सर्व तुम्ही करून खाणार आहात, तर तुमचं वजन आटोक्यात तुम्ही कसं ठेवायचं? खूप मोठा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी तुम्हाला सोपे सोपे उपाय सांगते. यावेळेला तुम्ही जेव्हा लाडू करणार आहात त्यावेळेला साखर जेवढी तुम्हाला कमी वापरता येईल तेवढी वापरा. करंजा करणार आहात, जेवढी कमी साखर वापरता येईल तेवढी वापरा. शंकरपाळे तिखट मिठाचे करा आणि तेलामध्ये तळा, रिफाईंड तेलामध्ये. कारण हे बघा, शेवटी काही ना काहीतरी ऑप्शन तुम्हाला द्यायलाच पाहिजे ना. काय तुम्ही काय फक्त फळभाज्या, फळं आणि भाज्या करून खाणार आहे का? तुम्हाला ऑप्शन तर द्यायलाच पाहिजेत ना. तर जेव्हा तुम्ही लाडू कराल त्यावेळेला अशा पद्धतीचे लाडू सिलेक्ट करा. तुम्ही तर सुगरण आहात सगळेजण, आणि आता तर या 5-6 महिन्यात सगळ्याच जणी सुगरणी झालेल्या आहेत, गृहिणी आणि सुगरणी सगळ्याजणी झालेल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे तुम्ही लाडू करा की ज्याच्यामध्ये साखरेऐवजी तुम्हाला गुळाचा वापर करता येतो का बघा. अशा पद्धतीचे तुम्ही पदार्थ शोधून काढा. कारण हे बघा, उसाच्या रसापासून जेव्हा साखर बनते, उसाचा रस असतो हिरवा, साखर असते पांढरी, उसाचा रस असतो पातळ, तो 1-5 मिनटंसुद्धा नीट टिकत नाही, काढल्या काढल्या प्यावा लागतो. ही साखर मात्र वर्षानुवर्षे टिकू शकते. तर नक्कीच त्याच्यावरती अनेक त्याला प्रोसिजरमधनं जावं लागतं, प्रोसेसमधनं जावं लागतं, आणि त्यावेळेला ती आपल्याला दाणेदार मस्त साखर दिसते. आणि ती दाणेदार मस्त साखर, अनेक प्रोसेसमधनं गेलेली साखर, ज्याला आपण फक्त स्वीटनर म्हणू शकतो, अशी साखर आपण मुबलक प्रमाणामध्ये सणावारी खातो. अगदी श्रीखंड म्हटलं तरी साखर, लाडू म्हटलं तरी साखर, शिरा म्हटलं तरी साखर, खीर म्हटलं तरी साखर. अगदी साधे पदार्थ घ्या आणि बाकीच्या स्वीट्स आणि मिठाया म्हणजे काय विचारूच नका, नुसतं साखर म्हणजे साखर म्हणजे साखर. तर ही जी साखर असते ती त्यातल्या प्रोसेसमुळे पचायला जड होते आणि ती आपल्या शरीरातून लवकर बाहेर टाकली जात नाही. बऱ्याच वेळेला ती बाहेर टाकलीच जात नाही, कारण की त्याच्यासोबत जे बरंचसं फायबर खाल्लं गेलं पाहिजे ते खाल्लं जात नाही. आपण काय करतो, दिवाळीचा फराळ खाल्ला, बास आता मला काही खायचं नाही, मला काही जेवायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला बाकीचं काही खायचं नाही ना, मग नुसतं काकडी, टोमॅटो, कोशिंबिरी असं तर तुम्ही खायलाच पाहिजे. दही ताक खायला पाहिजे, आमसूल सरबत खायला पाहिजे. तर कुठेतरी हे जे तुम्ही आत्ता खाल्लेलं आहे बरंचसं तेलकट, तुपकट, गोड, ते फ्लश आउट व्हायला मदत होईल. शरीरामध्ये जे अनेक केमिकल्स जातात बाहेरच्या बाहेरच्या फूड प्रिझर्वेटिव्हमुळे, ते सुद्धा बाहेर पडायचे असतील
तर तुम्हाला दही, ताक, आमसूल सरबत, लिंबू सरबत हे भरपूर प्रमाणामध्ये घ्यायला लागतं. तर याचा प्रमाण तुम्ही वाढवा, साखरेचं प्रमाण कमीत कमी करा, जे जवळजवळ नाहीच वापरलं तर सगळ्यात बेस्ट, तुमची एकदम तुमचं वजन नियंत्रणामध्ये राहील. आणि मीठसुद्धा जेव्हा वापराल तेव्हा साधं मीठ न वापरता सेंदे लोण वापरा. म्हणजे तुमचा जो फराळ आहे तो कमी म्हणजे पचण्यासाठीसुद्धा चांगला होईल आणि तुमच्या शरीराला कमीत कमी दुष्परिणाम त्याचे तुमच्या शरीरावर होतील. कारण तुम्हाला माहिती आहे दिवाळी झाली की नाही की मग सगळ्यांना घसा धरतो, खोकला होतो, अपचन होतं, पोट दुखायला सुरू होतं, सांधे दुखी होते, डोके दुखी होते. हे सगळे का परिणाम होतात? कारण की आपण अति गोड, अति तेलकट आणि अति तिखट खातो. तर मीठ सेंदेलण वापरा, जवळजवळ साखरेचे पदार्थ अवॉइड करा. त्याच्यामुळे अर्थातच तुमचं पचन चांगलं राहील. पचन चांगलं झालं तर अतिरिक्त मेद वाढणार नाही. मेद वाढला नाही अतिरिक्त की तुमचं वजन आटोक्यामध्ये राहील. आणि इतरसुद्धा तुम्हाला ज्या तक्रारी जाणवतात, त्या दिवाळीच्या फराळामुळे ज्या तक्रारी जाणवतात त्या जाणवणार नाहीत आणि नक्कीच तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील. या दोनच गोष्टी करा. भरपूर फायबर खा, फ्रूट्स भरपूर खा, सॅलड्स भरपूर खा, कोशिंबिरी भरपूर खा. आणि आता तर तुम्ही घरामध्येच आहात, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये मस्त वॉकिंग करा, योगा करा, थोडासा व्यायाम करा, घाम गळू द्या तुमचा कोवळ्या उन्हामध्ये, सकाळच्या उन्हामध्ये. बघा तुमचं वजन नियंत्रणात राहतंय की नाही ते. धन्यवाद.